विद्यार्थी मित्रांनो, एक सामायिक समीकरणे सोडवा असं एक उदाहरण असतो. त्यात सोपं पण असतं, म्हणजे 3 गुणांचं, आणि एक 5 गुणांचं पण असतं. तर मी इथे 5 गुणांचं किंवा 4 गुणांसाठी विचारलं जाणारं उदाहरण घेतो आहे. उदाहरण बघा, असं आहे, 27 छेद x वजा 2 अधिक 31 छेद y अधिक 3 बरोबर 45. आणि दुसरं समीकरण आहे, 31 छेद x वजा 2 अधिक 27 छेद y अधिक 3 बरोबर 19. आता याचं निरीक्षण नीट करा. छेदामध्ये ज्या संख्या आहेत दोन्ही समीकरणामध्ये, x वजा 2 y अधिक 3 सारख्या आहेत, बरोबर आहे, म्हणजे 2 प्रकारच्या आहेत. मग आपण त्याच्याऐवजी एक वेगळी संख्या म्हणायची, पण ते छेदामध्ये आहेत म्हणून त्यासाठी काय करायचं, रीत बघा कसं करतो मी. 1 छेद x वजा 2 बरोबर a, आणि दुसरं आहे काय आहे, 1 छेद y अधिक 3 बरोबर b मान. हे कायम लक्षात ठेवायचं आपण काय मानलंय. आता त्यानुसार मग पहिलं समीकरण काय होईल, 27a अधिक 31b बरोबर 85, हा एक समीकरण तयार होईल. आणि दुसरे काय होणार आहे बघा जरा, 31a अधिक 27b बरोबर 89, याला समीकरण 2 नाव दिलं मी. मित्रांनो, इथे आता हे सोपं झालं आहे. तुम्हाला अशा प्रकारची समीकरणं 3 गुणांसाठी असतात. आता समीकरणं सोडवायची म्हणजे नक्की काय करायचं आहे. आता इथे जर तुम्ही बघितलात, त्याच्यात एक वेगळी पद्धत आहे, ती म्हणजे कोणती अंकांची अदलाबदल झाली आहे, 27 31 31 27. असं जेव्हा असेल, काय म्हटलंय, अंकांची सहगुणकांची जर अदलाबदल झाली असेल, एचं बीला बीचं एला सहगुणक गेला असेल, अशा वेळेस त्यात समीकरणांची बेरीज करून. आता मी इथे डायरेक्ट लिहितो, इथे समीकरण 1 अधिक 2 करून ते परत लिहिता आलं असतं, पण मी आता इथे शॉर्टकट मारतोय, तुम्ही एकाखाली एक लिहून करू शकता. मी काय सांगितलंय, अंकांची अदलाबदल म्हणजेच सहगुणकांची अदलाबदल झाली असेल तर एकदा बेरीज करा. 7 आणि 1 8, 2 आणि 3 5, 58a अधिक, याचं पण तेच येणार आहे, 58b बरोबर 95 13 3 राहिले 1 16 आणि 1 17, 9 आणि 5 किती 14, सॉरी. मग याला हे काय केलं आपण, 1 अधिक 2 करून काय लिहिलं आपण, 1 अधिक 2 करून हे कारण दिलं मी इथे. मग याला 58ने भाग तुम्ही, तर काय होईल, 58 58 जाईल. तिथे एक पायरी मी शॉर्टकट करतो आहे, इथे 58 58 गेले, ए अधिक बी, याला 58ने भागितलं तर काय होईल, 8 चूक 8 2 16 8 3 24, बघा कितीने भाग जातो 58 ला, 3 ने जर आपण गुणाकार केलं, 8 3 24 4 राहिले 2 40, किती येतात बघा, 58 8 3 24 4, 9 आणि 5 14 8 आणि 8 16 आणि 1 17, याला भाग लावायचा आहे. म्हणजे जिथे तुम्ही असं करू शकता, 174 भागिले 58, आणि 3 ने जर याला आपण गुणला 58 ला, तर मिळतात आपल्याला किती, 8 3 24, आणि 3 5 15 आणि 2 17, म्हणजेच किती येईल, 174. 174 ला 58 भागितलं तर 3 मिळतात. हा झाला आपला समीकरण 4 तिसरा. नंतर तीच पद्धत करायची, पण इथे समीकरण कसंही करू शकता तुम्ही, ही संख्या मोठी दिसते मी त्याला वरती घेतो म्हणून, असं करू शकता, समीकरण 2 वजा समीकरण 1 करून. माझं काय मत आहे, तुम्हाला जर असे साधी उदाहरणं सोडवता येत असेल तर ही पण सोडवता येतात 4 गुणांची.
आता यांची वजाबाकी करताना मी काय म्हटलं आहे, दोन आधी लिहितो, 31A अधिक 27B बरोबर 89, आणि दुसरं म्हणजेच कोणतं, पहिलं 27A अधिक 31B बरोबर 85। काही फरक नाही पडत, कोणाला वाटलं मला एकमधून दोन वजा करायचं करू शकतं, उत्तर वेगळं मिळणार नाही, पण एक खात्री बाळगायची अशी, इथे जागा सोडायची, आपण इथे सोडली नाही कारण बेरीज करतो, इथे वजाबाकी करायची। मग 31मधून 27 गेले, किती राहील, 28, 29, 30, 31, 4A, इथे वजा चिन्ह होणार आहे, हा पण ऋण होणार आहे आणि ही संख्या पण ऋण होणार आहे। वजाबाकी करताना चिन्ह बदलतात, ही पायरी खूप महत्त्वाची आहे। वाचताना असंच वाचायचं, 31 वजा 27, 27 वजा 31 म्हणजे वजा 4B येणार, इथे 89 वजा 85 म्हणजे किती येणार, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा 4। हे झाल्याला आता 4ने भागून, इथे 4ने भागितला पण इथे आपण लिहू शकता तुम्ही 58ने भागून, कारण द्यायचं, इथे 4ने भागितलं ए राहील, इथे बी राहील, इथे 1 राहील, हा असेल समीकरण 4, 4ने भागून। आता हे 4ने भागून याला लिहायचं आहे, मग हे समीकरण बघा कोणते मिळाले आपल्याला, आता आणखी सोपे झाले, तिसरं आणि चौथं। आता 3 आणि 4 नीट निरीक्षण करा, यामध्ये सहगुणक सारखे आहे, एचे एक एक बेरीज पण करू शकता, वजाबाकी पण करू शकता। जेव्हा सहगुणक एचं एक एक आहे, बीचं एक एक आहे, तेव्हा तुम्हाला कोणत्या तरी गुणण्याची गरज नाही आहे, आणि ह्या पद्धतीमध्ये मग बेरीज करा किंवा वजाबाकी करा, आपण बेरीज करू कारण बीचं लोफ होईल। समीकरण 3 वजा समीकरण 4 करून मग काय मिळेल, मी लिहितो ए अधिक बी बरोबर 3 आणि ए वजा बी बरोबर 1। बेरीज करायची आहे की वजाबाकी, बेरीज करू आपण। मग इथे अधिक केलं, ए 1A म्हणायचं त्याला, 1A, 1 अधिक 1 2, 1 वजा 1 शून्य, बी म्हणजेच शून्यच राहणार आहे बरोबर 4। मग ए बरोबर 4/2 म्हणून ए बरोबर काय मिळेल, ए बरोबर मिळेल 2। याला आपण नंबर देऊ शकतो, काही फरक पडत नाही। ही किंमत कशामध्ये ठेवू आपण, हे लहान अंक आहे 3 मध्ये ठेवू, अनेकांना एक प्रश्न पडतो कोणत्या समीकरणात ठेवू, मित्रांनो कोणत्याही समीकरणात ठेवा, उत्तर बदलणार नाही। आता मी काय म्हटलं आहे, 1 मध्ये ठेवतो, ए अधिक बी बरोबर 3, मग 2 अधिक बी बरोबर 3 म्हणून बी बरोबर 3 वजा 2, हा 2 इकडे ऋण होणार आहे। ह्या साध्या पायऱ्या आहेत, याचा सराव करा, हे कधी विसरायचं नाही, याचा एक व्हिडिओ आहे बघू शकता तुम्ही। बी बरोबर 1, हा झाला समीकरण आपला किती, 6 द्या किंवा नका देऊ। आता ए आणि बीच्या किमती मिळाल्या आहेत आपल्याला, त्या परत सुरुवातीला जे आपण मानलं आहे, काय मानलं आहे, 1/(x+2)=a, आणि परंतु आता मी दुसरा पेज घेतो मित्रांनो, यानंतर लक्ष द्या, मी काय म्हटलं आहे, इथपर्यंत आलो आपण, आता यामध्ये आपण बघा आधीचं उदाहरण, परंतु काय म्हटलं आपण, परंतु 1/(x+2)=a आणि 1/(y+3)=b, मग आपण त्यांच्या किमती ठेवू, किती आली आहे, a ची किंमत आपली आली आहे 2,
किती आली आहे आपली याची किंमत? दोन आली आहे. एक छेद एक्स वजा दोन बरोबर दोन आणि एक छेद वाय अधिक तीन बरोबर बी. बी ची किंमत किती आली आहे आपली? बघा जरा वरती व्हिडिओ पॉज करून, एक आली आहे. मग तिरकस गुणाकार केला आपण, एक बरोबर याला कंस करायचं कधी छेदामध्ये दोन पद असेल तर, दोन कंसात एक्स वजा दोन आणि एक बरोबर एक कंसात वाय अधिक तीन. हा व्हिडिओ खूप मोठा आहे मित्रांनो, आणि म्हणून मी जरा पेन स्मॉल साईजचा घेतला आहे. 2x, 2 आणि 2 4 आणि काय मिळेल, 1 ने गुणलं तर काहीच फरक नाही, y अधिक 3. मग याला इकडे आणलं काय मिळेल आपल्याला, 1 अधिक 4 बरोबर 2x आणि काय मिळेल, 1 वजा 3 बरोबर y. मग याचं काय होईल, 5 आणि हा गुणाकारात आहे तो छेदात येईल, 5 छेद 2 बरोबर एक्स आणि इथे काय येणार आहे, वजा 2 बरोबर वाय. म्हणून उकली असतील एक्स बरोबर 5 छेद 2 आणि वाय बरोबर वजा 2. मित्रांनो थोडंसं मोठं उदाहरण आहे पण त्याला गुणही तेवढेच आहेत. धन्यवाद. परत परत बघा, प्रत्येक स्टेप नीट चेक करा. जर तुम्हाला तीन गुणांचं उदाहरण येत असेल तर हे चार किंवा पाचचं येऊ शकतं. बेस्ट ऑफ लक.